पक्षाने उमेदवारी दिली तर विधानसभेची निवडणूक लढविणार असे मत राजश्री नांगरे पाटील यांनी व्यक्त केले. 2019 ची विधानसभा मी पक्षाने उमेदवारी दिली तर नक्की लढविणारच असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या राजश्री नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. नुकतीच सामाजिक कार्यकर्त्या राजश्री नांगरे पाटील यांची भाजपच्या प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रसार आणि प्रचार अभियानाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीसंदर्भात सर्वसामान्य लोकांपर्यंत भाजप सरकारच्या वेगवेगळ्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राजश्री नांगरे पाटील यांनी सांगितलं. जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान या पदासाठी माझी पश्चिम महाराष्ट्र या महिला अध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल मी कमिटीचे मी आभार मानते. आणि जे मला पद दिलेलं आहे त्या पदाचा मी चांगल्या पद्धतीनं ज्या ज्या योजना असतील त्या त्या योजना प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन. ज्या योजना आहेत त्या जवळजवळ 131 योजना आहेत, मुद्रा योजनेपासून ते श्रावण बाळ निराधार ह्या अशा योजना आहेत. आणि या प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ मिळेल यासाठी आम्ही तालुका लेवलला एक कमिटी स्थापन करतो आहे, जिल्हा लेवलला एक कमिटी स्थापन करतो आहे. त्या पद्धतीनं आमचं कामकाज हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि जी माझ्यावरती पक्षाने कमिटीने जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण पेलवून हे काम परिपूर्ण करण्याचं मी ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि निश्चितप्रमाणे मी करणार आहे. या पत्रकार परिषदेत आपण लवकरात लवकर नीरेचे पाणी वढेगाव बंदरापर्यंत सोडण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. तसेच आपण आपल्या तालुक्याला नक्की येणारच असंही सांगितलं. यावेळी राजश्री नांगरे पाटील यांचा विविध गावातील लोकांनी सत्कार केला. या पत्रकार परिषदेस भाजपचे समाधान सलगर, ॲडव्होकेट सोमनाथ नवले, युवा नेते दीपक दिघे भोसले, अशोक दिघे, दादासो दिघे, अंकुश लिगाडे, सचिन गायकवाड, समाधान शिंदे, आनंदा सोनवार, डॉक्टर केदार, शिवाजीराव गायकवाड, दादा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.